snake and tie him to the flag. स्वातंत्र्य दिनानिमित्त जीवनज्योत इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन. अहमदनगर मुकुंदरनगर येथील जीवनज्योत इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजतर्फे 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक शेख मुदत्सर अहमद इतहाक उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक डॉ रियाज शेख, मुख्याध्यापिका फरीदा शेख, इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष जमीर शेख, सामाजिक कार्यकर्ता फारूक गुलाब शेख तसेच इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली, ज्याचे सूत्रसंचालन सबील सय्यद यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामधून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील वीरांचा आणि त्यांच्या योगदानाचा गौरव केला. या कार्यक्रमात किड्डी लॅड प्री स्कूलच्या वतीने आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धा प्रमुख आकर्षक ठरली, जिथे लहान मुलांनी विविध वेशभूषा परिधान करून आपल्या कला दाखवल्या. शाळेचे संस्थापक डॉ रिया शेख यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व समजावून सांगितले आणि त्यांना चांगले नागरिक बनण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे शेख मुदत्सर अहमद इसहाक यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. जमीर शेख यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि सामाजिक एकतेचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका फरीदा शेख यांनी सर्वांचे आभार मानले आणि उपस्थितांचे स्वागत केले. स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्याने विद्यार्थ्यांना देशप्रेमाची जाणीव करून दिली. मुकुंदनगर भागातील जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन संचलित इंग्लिश मीडियम शाळेमध्ये 15 ऑगस्टचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये मुलांनी त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांचे परफॉर्मन्स देऊन एक उत्तम उदाहरण दिले आहे.